नमस्कार शेतकरी मित्रांनो, व्हाईट गोल्ड ट्रस्टचे नियमित शेतीविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार, मी गजानन जाधव. या व्हिडिओमध्ये आपण हुमणी अळीचं नियंत्रणाबद्दल उपाययोजना बघणार आहोत. सर्वप्रथम हुमणी अळीला प्रचलित नावं काय काय आहेत, तर याला काही ठिकाणी हुमणी म्हणतात, काही ठिकाणी उन्नी म्हणतात, काही ठिकाणी शेणातली अळी म्हणतात, काही ठिकाणी मुळं खाणारी अळी, असे वेगवेगळे नावं आहेत. या अळीचा मागील 5-6 वर्षामध्ये आपण जर महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ही अनेक पिकांमध्ये नुकसान करते. यात प्रामुख्यानं ऊस आहे, त्यानंतर सोयाबीन आहे, त्यानंतर हळद, अद्रक आहे, आणि बऱ्याच पिकांमध्ये हिचं नुकसान आढळत आहे. या अळीला ओळखायचं कसं, तर ही जी अळी असते ही पांढऱ्या रंगाची आणि हिचं तोंड हे गडद तपकिरी रंगाचं असते. इंग्रजीतल्या सी आकाराची अळी ही असते. आपण जेव्हा शेणखतामध्ये आढळते किंवा जमिनीमध्ये असते तेव्हा ती इंग्रजी सी आकाराची आणि 3 पायाच्या जोड्या येईल असतात, आणि हिचे जे भुंगेरे असतात प्रौढ हे गडद तपकिरी रंगाचे असतात. आता मागच्या या 4-5 वर्षामध्ये या अळीचा प्रादुर्भाव खूप वाढलाय, आणि मातीत असल्यामुळं हिचा प्रादुर्भाव लक्षात येत नाही, आणि जेव्हा प्रादुर्भाव लक्षात येतो तेव्हा काही उपाययोजना जर केली तर तिचा आपल्याला फारसा फायदा होत नाही. या अळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला अळीचं जीवनक्रम माहीत असणं फार महत्त्वाचं आहे. मे महिन्यामध्ये जेव्हा ढगाळ वातावरण राहते किंवा वळव्याचा पाऊस पडतो अशा वेळेस या अळीचे जे भुंगेरे आहेत, सुप्तावस्थेतली जी कोशावस्था आहे त्यातून भुंगेरे बाहेर पडतात, आणि हे भुंगेरे जवळच्या लिंबाच्या झाडावर किंवा बाभळीच्या झाडावर वास्तव करतात. साधारणतः वळव्याचा पाऊस पडल्यानंतर किंवा ढगाळ वातावरण असल्यानंतर हे भुंगेरे बाहेर पडतात, त्यानंतर त्या झाडांवर बसतात, तिथे त्यांचं मिलन होते, आणि मिलन झाल्यानंतर ती मादी मातीमध्ये अंडे घालते. जवळपास एक मादी 50 ते 70 अंडे मातीमध्ये घालते. या अंड्यामधून साधारणतः 9 ते 24 दिवसांनी अंड्यातून अळी बाहेर पडते, आणि ही अळी जवळपास 3 अवस्थेमध्ये 5 ते 9 महिने ही अळी जगते. हिच्या जवळपास वर्षभराचा जीवनक्रम आहे, आणि पूर्ण वर्षभरामध्ये प्रौढ अवस्था म्हणजे भुंगेरे आणि बाकी सर्व अवस्था हिच्या मातीमध्ये असतात. जमिनीमध्ये ही 3 अवस्था 2 वेळेस ती कात टाकते आणि 3 अवस्था अळीच्या तिथे पूर्ण होतात. साधारणतः कोशातून 14 ते 19 दिवसांनी भुंगेरे बाहेर पडतात, म्हणजे भुंगा बाहेर पडण्याच्या पूर्वी कोश अवस्था ही 14 ते 29 दिवस असते, आणि प्रौढ हा 1.5 ते 3 महिने जगू शकतो. त्यानंतर भुंगेरे जे आहेत हे साधारणतः लिंब आणि बाभळ्याच्या झाडावर वास्तव करतात, आणि जवळपास ते 2.5 किलोमीटर पर्यंत उडू शकतात. म्हणजे या अळीचा प्रादुर्भाव जिथे कोश अवस्था आहे तिथून जवळपास 2.5 किलोमीटर आजूबाजूला पर्यंत सुद्धा होऊ शकतो. आता याला नियंत्रण कसं करायचं, त्यासाठी प्रतिबंधात्मक सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत की या अळीनं म्हणजे या भुंगेऱ्यानं अंडेच जमिनीमध्ये घालू नये, यासाठी सगळ्यात पहिले म्हणजे पूर्ण कुजलेलं शेणखतच वापरा. अर्धवट कुजलेलं जर शेणखत वापरलं तर त्या शेणखतामुळे अर्धवट कुजलेलं असल्यामुळं तिथे हुमणी अळीचा प्रादुर्भाव जास्त होतो. त्यानंतर जेव्हा वळव्याचा पाऊस पडेल त्यानंतर रोज लक्ष ठेवून जे लिंबाचे किंवा बाभळीचे झाडं आहेत साधारणतः रात्री 8 ते 9 दरम्यान या झाडांना हलवा किंवा बांबून त्या झाडाच्या फांद्याला मारा, म्हणजे ते जर भुंगेरे तिथे बसलेले असतील तर ते खाली पडतील, आणि मग हे भुंगेरे खाली पडलेले भुंगेरे वेचून जमा करून ते रॉकेल मिश्रित पाण्यात टाकायचे आहेत. तिसरा आणि अत्यंत चांगला उपाय जो कमी खर्चाचा आणि अत्यंत प्रभावी उपाय आहे भुंगेरेच्या नियंत्रणासाठी, तो म्हणजे लाईट ट्रॅप. व्हाईट गोल्ड ट्रस्टने मागच्या 2 वर्षापूर्वी शेतकरी घरच्या घरी बनवू शकतील कमी खर्चाचा लाईट ट्रॅप याचा आम्ही शोध लावला आहे. लाईट ट्रॅप म्हणजे साधा आपला तेलाचा डब्बा एका बाजूनं कापायचा, त्याला पिवळा रंग आतून बाहेरून द्यायचा, आणि मागच्या बाजूनं 1000 वॅटची कांडी, हॅलोजनची कांडी त्याला लावायची,
फक्त वायरिंग करतानी वायर डब्बा गरम झाल्यानंतर जळणार नाही अशा पद्धतीने त्याला इन्सुलेटर किंवा आपल्या ड्रीपची नळी लावून वायर बाहेर काढायचं। आणि हा लाईट ट्रॅप तुम्ही या हुमणीच्या भुंगेऱ्यासाठी आणि ज्या काय आळे आळे आहेत त्या आळ्यांच्या पतंगांना आकर्षित करण्यासाठी लाईट ट्रॅपचा वापर करू शकता। या पद्धतीने हा लाईट ट्रॅप वळव्याचा पाऊस पडल्यानंतर पुढील 15-20 दिवस किमान एक महिन्यापर्यंत तरी आपण शेतातील जे झाडं आहेत ज्या बाजूने झाडं आहेत त्या झाडांकडे तोंड करून रात्री आपण साधारणतः अंधार पडल्यानंतर लावला आणि रात्री 9-10 वाजता बंद केला किंवा रात्रभरही चालू राहिला एखाद्या वेळेस तर जास्त फरक पडत नाही। तर असा जर लाईट ट्रॅप लावला तर हे भुंगेरे प्रकाशाकडे आकर्षित होतात आणि तिथे लाईट ट्रॅपमध्ये जमा होऊन ते डब्बा खूप गरम झालेला असेल त्यामुळे एकतर तरी मरतील किंवा मग तिथे आपल्याला ते जमा करून मारायचे। हा सगळ्यात सोपा आणि स्वस्त उपाय या हुमण्या आळीच्या भुंगेरीच्या नियंत्रणासाठी आहे। त्यानंतर बहुवार्षिक पिकं असतील किंवा दीर्घकालीन पिकं असतील यासाठी दोन प्रकारचे उपाय आहेत। एकतर जैविक म्हणजे बायोलॉजिकल कंट्रोल यासाठी आहे, बायोलॉजिकल इन्सेक्टिसाइड आपण वापरू शकतो, त्यामध्ये मेटेरायझियम आणि बिव्हेरिया। मेटेरायझियम एकरी 1 लिटर आणि बिव्हेरिया एकरी 1 लिटर याचा आपल्याला एका एकरामध्ये ड्रेंचिंग करायचं आहे। साधारणतः 200-250 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर मेटेरायझियम आणि 1 लिटर बिव्हेरिया घ्यायचं आणि ते 200-250 लिटर पाणी हे शेतामध्ये ड्रेंचिंग करायचं। याचा कंट्रोल जास्त दिवस राहते। ऊस किंवा इतर फळबागामध्ये किंवा अळद अद्रक अद्रक आणि हळदीमध्ये सुद्धा आपण याचा वापर करू शकता। किंवा दुसरं दीर्घकालीन नियंत्रणासाठी साधारणतः 7 ते 8 महिने नियंत्रण होईल यासाठी केमिकल इन्सेक्टिसाइडमध्ये रिहांश नावाचं एक कीटकनाशक आहे। ते रिहांश एकरी 500 मिली 200-250 लिटर पाण्यात मिसळून जर आपण याचं ड्रेंचिंग केलं तर साधारणतः 7 ते 8 महिन्यापर्यंत हुमण्या आळीचं नियंत्रण आपण करू शकतो। कमी कालावधीचे पिकं याला आपल्याला जास्त खर्च पुरत नसेल तर त्यालासुद्धा दोन उपाय रासायनिक उपाय आहेत। पहिला म्हणजे जे कमी वाढणारी पिकं आहेत जिथे ड्रेंचिंग शक्य नाही अशा ठिकाणी आपण कारटाप हायड्रोक्लोराईड नावाचं एक कीटकनाशक आहे। हे साधारणतः 3 ते 4 किलो कारटाप हायड्रोक्लोराईड आणि त्यामध्ये 3 ते 4 किलो ज्वारीचं पीठ मिक्स करायचं आणि हे मिश्रण जे आहे हे शेतामध्ये फेकून द्यायचं म्हणजे हुमणी आळी जमिनीतली ती वरती येईल आणि ते खाऊन ते आमिष असल्यामुळं ते खाऊन ती मरेल। ज्या ठिकाणी ड्रेंचिंग शक्य आहे आळवणी शक्य आहे अशा ठिकाणी क्लोरोपायरीफॉस 20% 2 लिटर 200-250 लिटर पाण्यामध्ये टाकून त्याचंसुद्धा आपण ड्रेंचिंग करू शकतो। मात्र हे उपाय जे आहेत हे कमी कालावधीच्या पिकांसाठी आहेत। दीर्घकालीन उपायासाठी आपण रासायनिक उपायामध्ये रिहांश एकरी 500 मिली किंवा मग बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये मेटेरायझियम अधिक बिव्हेरिया एकरी 1-1 लिटर दोन्हीसुद्धा याचा उपयोग करू शकतो। मात्र सर्वात चांगला उपाय म्हणजे वळव्याचा पाऊस पडल्याबरोबर पुढील 15 दिवस ते महिनाभर लाईट ट्रॅप आणि तोही लाईट ट्रॅप आपण घरच्या घरी बनवू शकतो। या पद्धतीनं हुमण्या आळीचं आपण नियंत्रण करू शकतो। हा व्हिडिओ आपणसुद्धा पहा आणि आपल्या इतर बांधवांना आपल्या गावातल्या शेतकऱ्यांनासुद्धा दाखवा कारण हुमण्या आळीचं नियंत्रण करण्यासाठी एक सामुदायिक प्रयत्न झाले पाहिजे। सर्वांनी मिळून जर प्रयत्न केले तर या हुमण्या आळीचं नियंत्रण चांगलं होईल। धन्यवाद।